ओके सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल अर्चनाज फॅशन डिझायनिंग. इंग्लिश ग्रामर आपण शिकत आहोत. फार इझी ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे, खूप शॉर्टली शिकवत आहे. यू कॅन सी इन माय प्रिव्हियस लेक्चर्स. याच्या आधी आपण टेन्स किंवा वॉईस हे चॅप्टर्स खूप मोठे असतात, वास्ट असतात, पण ते पण आपण शॉर्टली शिकलो आहे. त्याचप्रकारे आजचं चॅप्टर आहे आपलं डिग्री. सो डिग्रीज जे असतात, सो तेसुद्धा आपण काय खूप इतक्याच लाईन्समध्ये शिकवत आहे. बघा, डिग्रीचे तीन प्रकार असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. ठीक आहे, आता हे ओळखणार कसं की एखादी सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, कंपॅरेटिव्ह आहे की सुपरलेटिव्ह? सो पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल, डिग्री असेल पॉझिटिव्ह, तर त्याच्यामध्ये काय सिम्पल वर्ड्स असतात. ठीक आहे, फार सिम्पल असतात. त्यानंतर कंपॅरेटिव्ह असेल तर त्यामध्ये काय ई आर लावलेला असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल टॉल, टॉल शब्द आहे त्याला ई आर लावलेला आहे. ठीक आहे, कधी कधी मोर हा शब्द यूज केलेला असतो, ई आर किंवा मोर. ठीक आहे, सेंटेन्समध्ये काय असतं, ई आर किंवा मोर हा शब्द यूज केलेला असतो. सो मोर ब्युटिफुल, ब्युटिफुल असेल तर त्याला मोर ब्युटिफुल असा शब्द होणार. सो दिस विल बी द कंपॅरेटिव्ह. त्यानंतर सुपरलेटिव्ह, ही डिग्री कशी ओळखणार बघा. सो यामध्ये काय यूज केलेलं असतं, ई एस टी. ठीक आहे, ई आर आपण बघितलं कंपॅरेटिव्हमध्ये आणि इथे काय आहे, ई एस टी. आता ई एस टी किंवा मोस्ट, ठीक आहे, हे शब्द यूज केलेले असतील. सो ई एस टी किंवा मोस्ट. सो ज्या सेंटेन्समध्ये, वाक्यात कुठल्याही शब्दाला मोस्ट हा शब्द असेल तर समजायचं ते सुपरलेटिव्ह आहे, मोर असलं तर समजायचं कंपॅरेटिव्ह आहे. कधी कधी टॉल असेल, टॉलर ई आर लावलेलं असेल कुठल्या सेंटेन्सला, स्मॉल स्मॉलर, टॉल टॉलर, सो बिग बिगर. ठीक आहे, अशा प्रकारचं ई आर कुठेही दिसत असेल तुम्हाला तर समजायचं ते कंपॅरेटिव्ह आहे, ई आर किंवा मोर. आणि जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर त्या ठिकाणी यूज केलेला असतो ई एस टी किंवा मोस्ट. ठीक आहे, सो एक्झाम्पल आपण बघूया, शी इज टॉलर दॅन मी. आता काय इथे ई आर लावलेला आहे, सो हे काय झालं, कंपॅरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, आता ओके, हे सेंटेन्स बघितलं आपण कंपॅरेटिव्ह. आता नेक्स्ट मी दाखवत आहे तुम्हाला बघा. सो मुंबई इज द लार्जेस्ट सिटी. ठीक आहे, आता ई एस टी, ई एस टी ए म्हणजे काय, सुपरलेटिव्ह. अशाच प्रकारे क्वेश्चन्स एक्झामला येऊ शकतात, काही क्वेश्चन येऊ द्यात, तुम्ही ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा फक्त, आणि अशा प्रकारे तुम्ही हे चॅप्टर जे आहे ते समजून घ्या. अँड याचा पुढे मी तुम्हाला बोर्ड एक्झाम्सला डिग्री संबंधित काय क्वेश्चन आलेले होते आणि ते कसे सॉल्व करायचे ते मी तुम्हाला शेअर करत आहे. सो थँक्यू सो मच कीप वॉचिंग अर्चनाज फॅशन डिझायनिंग.